नमस्कार भावांनो, माझं नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भावांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ट्युटोरियलमध्ये मी तुमच्यासाठी एक गिव्हअवे सरप्राईज घेऊन आलेलो आहे। तो गिव्हअवे कशासाठी आहे, त्यात कसे पार्टिसिपेट करायचे आणि तो गिव्हअवे जिंकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे सगळं तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। तर पहिले मी तुम्हाला या ट्युटोरियलबद्दल थोडी माहिती सांगून देतो। तर भावांनो, तुम्ही जर एक बॅनर डिझायनर असाल किंवा बॅनर डिझायनिंग क्षेत्रात वर्क करत असाल, तर तुम्ही बॅनर डिझाईनिंग करताना त्या बॅनरमध्ये जेवढे अट्रॅक्टिव्ह टेक्स्ट ॲड कराल तेवढे ते बॅनर अजून चांगले दिसते। पण जर तुम्ही त्या बॅनरमध्ये एक कॅलिग्राफी यूज केली तर तुमचे बॅनरमध्ये एक वेगळी झलक दिसायला लागते आणि ते बॅनर एकदम प्रोफेशनल पण दिसायला लागते। तर भावांनो, याच कॅलिग्राफी टॉपिकवर आजचे हे ट्युटोरियल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। भावांनो, तुम्ही बघत असाल मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवत आहे, त्यात तुम्ही बघत असाल की मी सिंपल एक नेम ड्रॉ केले आहे अँड त्याला डॅश फॉर्ममध्ये आउटलाईन बॉर्डर प्रोव्हाइड केले आहे अँड जिथे आपल्या कॅलिग्राफीमध्ये सर्क्युलर स्पेस आहे त्या स्पेसमध्ये वेगवेगळे कलर यूज करून मी कॅलिग्राफी कम्प्लीट केली आहे। तर भावांनो, मी कसे केले याची सर्व इन्फॉर्मेशन मी या ट्युटोरियलमध्ये प्रोव्हाइड केली आहे। जर तुम्हाला एक प्रोफेशनल कॅलिग्राफी कशी बनवायची हे शिकायचं असेल तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघावी अशी माझी इच्छा आहे। तर राहिला विषय आता गिव्हअवेचा, तर गिव्हअवेच्या बाबतीत पण मी तुम्हाला एक अपडेट देऊन देतो। तर भावांनो, जसं आपल्या प्रथमेश भाऊने केलं होतं तसंच मी सुद्धा आपल्या चॅनलसाठी करणार आहे। भावांनो, यापुढे आपल्या चॅनलवर कॅलिग्राफीवर खूप ट्युटोरियल येणार आहे, कॅलिग्राफीच्या टिप्ससुद्धा येणार आहे। तर भावांनो, त्या कॅलिग्राफीच्या ट्युटोरियलला मी खूप सारे गिव्हअवेसुद्धा ठेवणार आहे। तर तसंच भावांनो, आपला हा व्हिडिओचा पहिला पार्ट आहे किंवा कॅलिग्राफीचा पहिला पार्ट आहे, तर या पहिल्या पार्टलासुद्धा मी एक गिव्हअवे ठेवत आहे। गिव्हअवेमध्ये कोणत्या पण एका युजरला मी फ्रीमध्ये कॅलिग्राफी बनवून देणार आहे। तुम्हाला फक्त या व्हिडिओला कमेंट करायचे आहे, तुमचे नाव किंवा ज्या नावाने तुम्हाला कॅलिग्राफी पाहिजे ते नाव तुम्ही कमेंटमध्ये प्रोव्हाइड करा आणि ज्या नावाला किंवा ज्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक येतील त्या नावाची मी कॅलिग्राफी फ्रीमध्ये बनवून त्या युजरला किंवा त्या भावाला व्हॉट्सअपद्वारे सेंड करून देईल। तुम्हाला फक्त एक सिंपल कमेंट करायचे आहे आणि जास्तीत जास्त लाईक मिळवायचे आहे। तुम्ही लाईक मिळवण्यासाठी जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सला लाईक करायला सांगा। भावांनो, आपल्याकडे सबस्क्रायबरची कमी नाही, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, फक्त तुमचे लाईक्स तुम्ही वाढवा। भावांनो, गिव्हअवेचा रिझल्ट मी 10 ऑक्टोबरला अनाऊन्स करेल आणि तो मी कम्युनिटी पोस्टवर टाकून देईल अँड त्यावर एक व्हिडिओ बनवून 12-13 तारखेला आपल्या चॅनलवरसुद्धा अपडेट करून देईल। तर ज्यांना फ्री कॅलिग्राफी जिंकायची आहे त्यांनी लवकरात लवकर शेअर करायला सुरुवात करा आणि आपले लाईक्स वाढवा। तर भावांनो, हे झालं कॅलिग्राफी गिव्हअवे संबंधित एक छोटीशी अपडेट। भावांनो, ट्युटोरियल स्टार्ट करण्याआधी माझी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे, जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त एडिटर्सचा फायदा होईल। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर चला भावांनो, ट्युटोरियलला स्टार्ट करूयात। भावांनो, कॅलिग्राफी बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला इन्फायनाईट पेंटर ह्या नावाचे ॲप डाउनलोड करायचे आहे। जर तुमच्याकडे हे ॲप नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे, ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिले ऑप्शन भेटून जाते न्यू म्हणून। जसं तुम्ही त्यावर क्लिक करा तुमच्यासमोर एक टेम्पलेट क्रिएट होईल। तुम्हाला इथे टेम्पलेट्सवर क्लिक केल्यानंतर यांचे काही बाय डिफॉल्ट टेम्पलेट्स आहे ते तुम्हाला दिसून जातील। तुम्हाला ज्या साईजचं वाटेल तुम्ही टेम्पलेट सिलेक्ट करू शकता। मी सध्या तरी स्क्रीन साईजचं सिलेक्ट करतो आहे आणि जर तुम्हाला एक स्पेसिफिक साईजचं टेम्पलेट क्रिएट करायचं असेल सिंपल तुम्ही इथे साईज एंटर करा आणि क्रिएट म्हणा। क्रिएट म्हटल्यानंतर तुमचे टेम्पलेट क्रिएट होऊन जाईल। मित्रांनो, कॅलिग्राफी स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला या ॲप संबंधित थोडी बेसिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून देतो। तर मित्रांनो, वरती तुम्हाला एक टूल बार भेटून जातो ज्यात तुम्हाला ब्रशचं ऑप्शन भेटतं, इरेजरचं ऑप्शन भेटतं आणि कलरचं भेटतं। जसं तुम्ही कलरवर क्लिक कराल तुम्हाला जो वाटेल तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता। कलर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला वरती टॉप राईट कॉर्नरला 3 ऑप्शन भेटतं, कंपस, लेअर आणि एक्सपोर्टचं। जसं तुम्ही कंपसवर क्लिक करा इथे तुम्हाला 2 ऑप्शन भेटतं, क्रिएट आणि एडिटचं। क्रिएटमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटून जातात जसे की ग्रीड झाले, शेप झाले आणि कलर झाले। याच्यामुळे तुमच्या कॅलिग्राफीला अजून चांगले अट्रॅक्टिव्ह बनवायला मदत होते। आणि जसे तुम्ही एडिटवर क्लिक करा याच्यानंतर तुम्हाला कॅलिग्राफीमध्ये काही चेंजेस करायचे असतील, मूवमेंट द्यायचे असतील, तुम्हाला इथून त्याला प्रोव्हाइड करता येईल। नंतर लेअरचं ऑप्शन, इथे तुम्हाला लेअर भेटून जातात। लेअर जसे तुम्ही मल्टिपल लेअर यूज करत जा तेवढी तुमची कॅलिग्राफी अतिशय चांगल्या प्रकारे मूवमेंट प्रोव्हाइड करायला मदत होते। आणि नंतर 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्सपोर्टचं आणि इम्पोर्टचं ऑप्शन भेटून जातं। इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर एखादा पिक्चर ॲड करायचा असेल किंवा फोटो ॲड करायचा असेल सिंपल तुम्ही इम्पोर्टवर क्लिक करा आणि तिथून ॲड करू शकता। आणि एक्सपोर्ट म्हणजे जी आपण कॅलिग्राफी इथे बनवत आहे
ते आपल्याला PNG फॉर्ममध्ये सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवर क्लिक करावं लागतं. जसे तुम्ही त्यावर क्लिक कराल तुमची कॅलिग्राफी PNG स्वरूपात ही गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाते. तर मित्रांनो, ही झाली थोडी ॲप संबंधित बेसिक इन्फॉर्मेशन. आता कॅलिग्राफी कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढे सांगतो. मित्रांनो, कॅलिग्राफी स्टार्ट करण्याआधी सर्वात पहिले आपल्याला ग्रीड अप्लाय करणं महत्त्वाचे असते, जेणेकरून आपल्या कॅलिग्राफीला एक गाईडलाईन प्रोव्हाइड होत असते. त्यासाठी सिंपल तुम्ही कंपसवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही क्रिएटवर जसे जाल तुम्हाला शेवटून 2 नंबरचं ऑप्शन भेटतं पर्स्पेक्टिव्हचं, आणि त्यात तुम्हाला शेवटचं ऑप्शन भेटतं स्क्वेअर ग्रीडचं. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं, जेणेकरून आपल्या जी कॅलिग्राफी आहे त्याला स्क्वेअर ग्रीड ही अप्लाय होईल. ते नंतर तुम्हाला रिमूव्ह पण करता येते. त्यासाठी सिंपल तुम्ही इथे तुम्हाला एक डॉट भेटत असेल तो डॉटवर जसे तुम्ही क्लिक कराल या स्क्वेअरची साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता. ते ऑफ करण्यासाठी मित्रांनो इथे सेटिंगचं ऑप्शन भेटतं वरती लेफ्ट कॉर्नरला, तिथे क्लिक केल्यानंतर याला सिंपल लॉक म्हणायचं आणि जे तुमचं स्नॅपचं ऑप्शन ऑन आहे त्याला ऑफ करून सिलेक्ट करून द्यायचं, ज्यानंतर आपले जे स्क्वेअर आहे त्याची मूवमेंट ऑफ होऊन जाईल. मित्रांनो, हे झालं आपले ग्रीड अप्लाय करणं. त्यानंतर आपल्याला आपली कॅलिग्राफी बनवायला सुरुवात करायची. त्यासाठी सिंपल तुम्ही पहिली लेअर सिलेक्ट करा. लेअर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक ब्रश सिलेक्ट करायचा आहे. सिंपल तुम्ही डाउनलोड फोल्डर्समध्ये जा आणि DigiPen 3 हा ब्रश सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे हा ब्रश नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटून जाईल, तुम्ही ती यूट्यूब व्हिडिओ बघा, तिथं तुम्हाला डाउनलोडची लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि इथे डाउनलोड फोल्डरमध्ये पेस्ट करा. पेस्ट करून सिंपल तुम्ही तो DigiPen नावाचा ब्रश इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर याचा कलर तुम्हाला जो पाहिजे तो सिलेक्ट करा. मी ब्राऊन कलर सिलेक्ट करत आहे. त्यानंतर आपण एक लेअर सिलेक्ट केल्यानंतर त्याला एक पहिली आपली रेफरन्स पॉईंट द्यायची. रेफरन्स पॉईंट तुम्ही बघत असाल मित्रांनो, मी ही थोडी तिरकस मारली होती किंवा आडवी तिडवी मारली होती, पण त्यानंतर ही ऑटोमॅटिकली स्ट्रेट झाली. तर ही कशी झाली हे मी तुम्हाला सांगतो. सिंपल तुम्हाला कोणती एक लाईन अशी ड्रॉ करायची आणि त्याच्या एंडिंग पॉईंटला 2-3 सेकंद टच करून ठेवायची. जसे तुम्ही 2-3 सेकंद टॅप करून ठेवाल ही ऑटोमॅटिकली त्याची स्ट्रेट लाईन होऊन जाईल. त्यासाठी सिंपल तुम्ही अशी लाईन ड्रॉ करायची आणि 2-3 सेकंद शेवटच्या एंडिंग पॉईंटला टच करून ठेवायची, जेणेकरून जी तुमची लाईन आहे ही परफेक्टली स्ट्रेट होईल. तुम्ही कसेही शेप ड्रॉ करा, जर तुम्ही त्याच्या एंडिंग पॉईंटला टच करून ठेवलं तर ती लाईन ऑटोमॅटिकली आपला शेप ॲब्झॉर्ब करून घेईल. तर आपले रेफरन्स पॉईंट ड्रॉ केल्यानंतर सिंपल तुम्ही लेअरवर परत क्लिक करा आणि ज्या लेअरवर तुम्ही केलं आहे त्याची ओपेसिटी तुम्हाला कमी करायची. ओपेसिटी कमी केल्यानंतर परत तुम्ही एक न्यू लेअर घ्या. न्यू लेअर घेतल्यानंतर परत तुम्हाला तोच ब्रश राहू द्यायचा. ब्रश राहू दिल्यानंतर सिंपल तुम्हाला आपली कॅलिग्राफी बनवायला स्टार्ट करायची. मी एक्झाम्पल म्हणून वेदांत शेळके हे नाव ड्रॉ करत आहे. तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते ड्रॉ करू शकता. सिंपल मी एक न्यू लेअर सिलेक्ट केली आणि त्याच्यात मी माझे पहिले लेटर हे ड्रॉ करत आहे. सिंपल मी पहिले लेटर आपले ड्रॉ करून घेतो. मित्रांनो, तुम्ही याच्यात सुद्धा बघू शकत असाल मी सिंपल एक तिरकस लाईन ओढली होती किंवा आडवी लाईन गेली होती माझी, आणि तिच्या एंडिंगला मी टॅप केलं आणि ती ऑटोमॅटिकली स्ट्रेट झाली. मी परत मी एक न्यू लेअर घेईन. न्यू लेअर घेतल्यानंतर आणि आपले दुसरं लेटर मी ड्रॉ करेन. परत आपले दुसरे लेटर ड्रॉ केल्यानंतर मी परत एक न्यू लेअर सिलेक्ट करणार आहे. मित्रांनो, हे न्यू लेअर सिलेक्ट करण्याचे कारण काय आहे आणि त्याचा उपयोग काय आहे मी तुम्हाला एकदम जेव्हा आपली एडिटिंगचा टाईम येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. मी परत इथे एक ड्रॉ करतो आणि परत मला थर्ड लेटरसाठी दुसरा किंवा दुसरं लेअर सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर मी माझं तिसरं लेअर किंवा तिसरा लेटर ड्रॉ करतो. ड्रॉ केल्यानंतर सोडून देतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय आपलं एक नाव कम्प्लीट झालंय. त्याच्यानंतर आपल्याला याच्या खाली एक नाव ॲड करायचं. त्यासाठी परत तुम्ही एक न्यू लेअर घ्या आणि न्यू लेअर जायच्या आधी तुम्हाला आपण जी पहिली रेफरन्स पॉईंट घेतली होती त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि इथे डुप्लिकेटवर क्लिक करा. डुप्लिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कंपसवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एडिटमध्ये जा. एडिटमध्ये गेल्यानंतर इथे ट्रान्सफॉर्म म्हणून एक ऑप्शन भेटेल. जसे तुम्ही त्यावर क्लिक करा जी आपली पहिली रेफरन्स पॉईंट आहे तिची डुप्लिकेट कॉपी ही मुवमेंट होईल आणि याच्या खाली तुम्ही अशी ॲडजस्टमेंट करून ओकेवर क्लिक करून द्या. जसे तुम्ही ओकेवर क्लिक करा ती होऊन जाईल. त्यानंतर परत तुम्ही न्यू लेअरवर क्लिक करा. न्यू लेअरवर क्लिक केल्यानंतर आपले जे आडनाव असते ते तुम्ही ड्रॉ करायला सुरुवात करा. ते पण तुम्हाला प्रत्येक न्यू लेअरवरच एक एक लेटर ड्रॉ करायचे आहे. मी सिंपल एक एक लेटर ड्रॉ करत आहे. मित्रांनो, जेवढी तुमची हँडरायटिंग ही चांगली असेल तेवढी तुमची कॅलिग्राफी अतिशय सुबक दिसणार आहे. मी आपलं पहिलं लेटर ड्रॉ केलं आणि परत दुसरी लेअर घेतली आणि त्याच्यात आपलं दुसरं लेटर टाईप करत आहे. मी हे तुम्हाला पटपट शिकवण्यासाठी ही अशी हँडरायटिंग करत आहे. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असाल किंवा मी तुम्हाला जे सॅम्पल दाखवले त्याच्यात तुम्ही बघितले असाल की मी कशाप्रकारे ही कॅलिग्राफी ड्रॉ केली. आपलं दुसरं लेटर पण झालं. मी परत न्यू लेअर घेतो. न्यू लेअर घेतल्यानंतर आपलं जे तिसरं लेटर आहे ते टाईप करतो.
टाइप केल्यानंतर सिंपल असं याच्या तुम्ही बघितलं असाल याच्यात पण मी याच्या एंडिंगला टच केलं आणि ही ऑटोमॅटिकली सेट झाली. मी आता आपलं तिसरं लेटर टाइप करून राहिलो. टाईप केल्यानंतर तुम्ही याच्यात पण बघितलं असाल मित्रांनो, हा मी कर्व शेप ड्रॉ केला होता, हा थोडा वाकडा तिकडा आला होता, पण मी याच्या एंडिंगला टाईप केलं आणि याच्या शेप यांनी ऑटोमॅटिकली ॲब्झॉर्ब केला आणि तो एकदम परफेक्टली गोल झालेला आहे. त्यानंतर मी सिंपल क्लिक करत, तर मित्रांनो आपलं जे मेन नेम आहे ते आपले ड्रॉ झालेलं आहे. परत तुम्ही नेव लेअरवर क्लिक करा आणि जे आपले वरचे काना मात्र असतात जो डॉट असतो ते तुम्ही ड्रॉ करायला सुरुवात करा. सिंपल तुम्ही असं कसं कर्व इथे देऊ शकता जिथे तुम्हाला मात्रा द्यायचा आहे आणि इथे आपल्या वेदांच्या नावावर एक डॉट असतो तो मी इथे ड्रॉ करून घेतो. ड्रॉ केल्यानंतर मी लेअर घ्यायचं विसरलो मित्रांनो, त्याच्यामुळे मी परत अंडू केलं आणि परत मी इथे ड्रॉ करत आहे. ड्रॉ केल्यानंतर आपले जे पहिल्या नेमचे आहे ते पूर्ण कम्प्लीट झाले, त्यासाठी आता आपलं दुसरं नेम कम्प्लीट करू. त्यासाठी परत न्यू लेअर घेतली आणि इथं मात्रा द्यायला मी सुरुवात करतो. मात्रा द्यायला सुरुवात केल्यानंतर आता इथे आपला जो मात्राचा एंड पॉईंट आहे तो थोडा कान्याला मॅच नाही झाला, त्यासाठी मी परत इथे कंपासवर क्लिक करत आणि ट्रान्सफॉर्म बनवेल, जेणेकरून जो आपला एंडिंग पॉईंट आहे तो आपल्या कॅलिग्राफीला मॅच करते. बघितलं मित्रांनो याचाच फायदा असतो न्यू लेअरचा, त्यामुळेच मी सांगतो की न्यू लेअर हे प्रत्येक लेटर हे न्यू लेअरवर घेत जावा. त्यानंतर परत न्यू लेअरवर क्लिक करा आणि परत एक तुमचं मात्रा जो आहे तो स्टार्ट करा. मित्रांनो मी हे फास्ट समजवत आहे त्याच्यामुळे मी थोडीशी तुम्ही हँडरायटिंग चुकत असेल किंवा खराब येत असेल तर माफ करा, पण तुम्हाला माझा मेन उद्देश हाच आहे की कशी तुम्ही एकदम परफेक्टली कॅलिग्राफी ड्रॉ करू शकता. ते केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली कॅलिग्राफी परफेक्टली ड्रॉ झाली. त्यानंतर परत तुम्ही न्यू लेअरवर क्लिक करा. न्यू लेअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या टोप्या फोडायच्या आहे. मराठीत आपण त्याला टोप्या म्हणतात, तुम्ही काही म्हणत असाल ते मला माहिती नाही मित्रांनो. मी सिंपल इथे ड्रॉ करतो. तुम्हाला इथे तुटक तुटक रेषा ओढायच्या आहे जेणेकरून अजून चांगला याला इफेक्ट हा अप्लाय होत असतो. सिंपल मी इथे परत क्लिक करेल आणि याला परत आपल्याला ट्रान्सफॉर्म करावं लागेल जेणेकरून आपली जी रेफरन्स पॉईंट आहे त्या लाईनवर ही जी टोपी आहे ती इथे अटॅच होईल. त्यानंतर परत इथे ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर परत न्यू लेअर घ्या. न्यू लेअरवर घेतल्यानंतर परत तुम्ही शेवटची लाईन ही ड्रॉ करा. ड्रॉ केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल परत ही आपली खाली आली. परत तुम्ही इथे कंपसवर जाऊन याला ट्रान्सफॉर्म म्हणा. ट्रान्सफॉर्म केल्यानंतर सिंपल तुम्ही याच्या वरच्या साईडला ॲडजस्टमेंट करून द्या. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की कशाप्रकारे मी इथे आपल्या पहिल्या अक्षराची ही लाईन ही जी ती ड्रॉ केली. त्यासाठी परत न्यू लेअरवर क्लिक करा आणि जे आपले आडनाव आहे त्याला लाईन ड्रॉ करायला सुरुवात करा. परत तुम्ही ट्रान्सफॉर्मवर क्लिक करा. ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून आपली जी रेफरन्स पॉईंट आहे त्या ॲडजस्टमेंटप्रमाणे याची ॲडजस्टमेंट करून घ्या. त्यानंतर आपलं झालं आहे. आता आपल्याला फक्त एक लाईन ड्रॉ करायची आहे. ती ड्रॉ केल्यानंतर सिंपल मी याच्यावर क्लिक करत क्लिक केल्यानंतर इथून सुद्धा तुम्हाला मूवमेंट जी कॅली जी आपली लाईन आहे त्याला देता येते. सिंपल मी याला थोडीशी ॲडजस्टमेंट करून देतो परफेक्ट अँगल आणि आपल्या जे रेफरन्स पॉईंट आहे त्याला परफेक्टली मॅच करून घेतो. बघू शकता मित्रांनो आपली कॅलिग्राफी परफेक्ट झाली आहे. आता याला बॉर्डर कसे अप्लाय करायचे आणि जे आपले सर्क्युलर स्पेस आहे त्याच्यात कलर कसे ॲड करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. मित्रांनो कॅलिग्राफी कम्प्लीट केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला एक मेन काम करायचे आहे. जे आपण रेफरन्स पॉईंट ड्रॉ केले होते ते सर्वात पहिले तुम्हाला डिलीट करायचे. सिंपल तुम्ही पहिल्या लेअरवर या, त्याच्यावर क्लिक करा आणि डिलीट म्हणा. परत दुसरी लेअर जी आपण रेफरन्स पॉईंट घेतली त्याला पण मी डिलीट करतो. डिलीट केल्यानंतर आपले जे रेफरन्स पॉईंट होते त्या इनविजिबल झालेले आहे. त्यानंतर आपण जेवढे हे लेअर्स घेतल्या त्या आपल्याला मर्ज करायचे आहे. सिंपल तुम्ही शेवटच्या लेअरवर क्लिक करा जी टॉपला आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मर्जचं ऑप्शन भेटतं. मर्ज म्हणत जा. तुम्ही जेवढे मर्ज कराल तेवढं तुम्ही खाली खाली हे मर्ज होत जाईल. मी सर्व मर्ज करून घेतो मित्रांनो. तुम्ही बघत असाल मी सर्व लेअर या मर्ज करत आहे. जसे जसे मी मर्ज करत आहे तसे तसे आपले अक्षरं हे जे आहे ते एकाच लेअरमध्ये वर्क झालेले आहे किंवा एकत्र झाले. त्यानंतर सिंपल तुम्ही कंपसवर जा आणि ट्रान्सफॉर्म म्हणा. ट्रान्सफॉर्म म्हटल्यानंतर आपली जी कॅलिग्राफी आहे त्याला आपल्याला सेंटरलाही ॲडजस्ट करून घ्यायची जेणेकरून आपल्याला आपल्या ज्या बॉर्डर्स प्रोव्हाइड करायचे आहेत ते ड्रॉ करायला इझीनेस होईल. मित्रांनो कॅलिग्राफी सेंटरला आणल्यानंतर आता आपल्या कॅलिग्राफीमध्ये जे सर्क्युलर स्पेस आहे त्याच्यात तुम्हाला कलर कसा ॲड करायचा ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जी लेअर सिलेक्ट आहे त्याच्यावरच राहू द्यायचे ज्यात तुमची कॅलिग्राफी ही
परफेक्टली अटॅच आहे. तुम्हाला कोणतीही याच्यात न्यू लेअर घ्यायची गरज नाही. जर तुम्ही न्यू लेअर घेतली तर तुमचा हा कलर परफेक्टली बसणार नाही. तुम्हाला तीच लेअर सिलेक्ट राहू द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला कंपसवर क्लिक करायचं. कंपसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फिल म्हणून एक ऑप्शन भेटतो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. आणि तुम्हाला इथे सॉलिडच्या जागेवर भरपूर ऑप्शन भेटून जातात, तो तुम्हाला सॉलिडच ठेवायचा आहे, कोणताही चेंज करायची गरज नाही. नंतर तुम्हाला इथे कलरचं ऑप्शन भेटतं. कलरवर गेल्यानंतर तुम्हाला कॅलिग्राफीमध्ये जो पण कलर ॲड करायचा स्पेसिफिक पार्टमध्ये तो कलर तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. मी सध्या तरी भगवा कलर सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर जिथे आपले सर्क्युलर स्पेस आहे तिथे सिम्पल असं ड्रॉ केलं. तुम्ही बघितलं मित्रांनो कसा हा तेवढ्या स्पेसमध्ये हा परफेक्टली कलर अटॅच झाला. मित्रांनो याच्यासाठीच हा फिल कलर हा ऑप्शन दिलेला असतो. मी सिम्पल काही काही कलर ॲड करून घेतो. मित्रांनो तुम्ही जेवढे कलर सिलेक्ट असाल तेवढे तुम्ही देऊ शकता, तुम्हाला जेवढे चांगले वाटतील तेवढे तुम्ही देऊ शकता. मी भगवा दिला आता मी पिवळा देतो, जेणेकरून हा कलर दोघं या कलरला मॅच होतील. बघू शकता मित्रांनो माझ्याकडनं चुकीने ते श लेटरवर टाईप झालं किंवा ड्रॉ झालं, त्याच्यामुळे तो कलर पूर्ण लेटरला अप्लाय झाला. तर आपल्याला या हॉलो स्पेसमध्येच ड्रॉ करायचे. त्यासाठी तुम्ही जेवढं झूम करता येईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला एकच आता राहिलेला आहे तो किंबचा. तर मित्रांनो तो पण दिल्यानं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या कॅलिग्राफीमध्ये मी कलर ॲड केला. तो ॲड केल्यानंतर सिम्पल तुम्ही इथे ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपले कलर सिलेक्ट झाले. आता याला बॉर्डर कशी अप्लाय करायची हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो आपल्या कॅलिग्राफीला कलर ॲड केल्यानंतर आपल्याला आपल्या कॅलिग्राफीला आउटलाईन बॉर्डर ही प्रोव्हाइड करायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही करू शकता, आणि जर नाही केलं तरी ते चालतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यासाठी सिम्पल तुम्ही बॉर्डर प्रोव्हाइड करण्यासाठी परत न्यू लेअरवर क्लिक करा, न्यू लेअर ॲड करा, आणि इथे तुम्ही ब्रश हा सिलेक्ट करून घ्या. ब्रश सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही इथे कॅलिग्राफी म्हणून एक ऑप्शन भेटतं, त्याच्यावर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोनोलाईन हा पहिलाच ब्रश भेटतो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर याचा जो कलर आहे ब्रशचा तो आपल्या कॅलिग्राफीचा जो कलर आहे त्या कलरनुसार सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिम्पल या लेटर्सच्या आउटलाईनला याला असं ड्रॉ करायचं आहे. जेवढं तुम्ही ड्रॉ कराल, जेवढे तुम्ही बॉर्डर सप्लाय कराल, तेवढी कॅलिग्राफी ही चांगली दिसणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो मी कसं करत जातो. मी सध्या तुम्हाला एक्झाम्पल म्हणून छोटेच करून दाखवतो. मी जास्त बॉर्डर्स याला अप्लाय करणार नाही. तुम्ही सिम्पल बघू शकतात मी कशाप्रकारे बॉर्डर्स याला ॲड करतो. तुम्ही याच्यात जरी एंडिंग पॉईंटला टॅप करून ठेवलं तर याच्यातसुद्धा तुम्हाला तो ऑप्शन इनेबल होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला जो कर्व शेप आहे तो पूर्ण अटॅच करता येईल आणि परफेक्टली मॅच करता येईल. परत मी याच्या एंडिंगला टॅप केलं, आणि एंडिंगला टॅप केल्यानंतर जसे तुम्ही त्या ब्रशवर टॅप करा त्या ब्रशवर तुम्हाला रेफरन्स पॉईंट भेटून जातील. मी सध्या पुरताच छोटे छोटे बॉर्डर्स अप्लाय करून घेतो आणि शेवटून तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकताय मी मेन मेन पॉईंटलाच बॉर्डर ॲड करत आहे. मित्रांनो तुम्ही जेवढ्या जास्त बॉर्डर ॲड कराल तेवढं तुमच्यासाठी कॅलिग्राफी ती चांगली दिसत, आणि जेवढे तुम्ही क्लोज टू क्लोज ही ड्रॉ कराल तेवढी तुम्हाला कॅलिग्राफीला अजून मदत होईल. मी सिम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी पटापट ह्या लाईन ड्रॉ करत आहे, आणि मी जास्त करत नाही कारण आपली जी व्हिडिओ ती भरपूर मोठी होऊ शकते, त्याच्यामुळे मी कमी कमी बॉर्डर्स ह्या अप्लाय करतो आहे. मित्रांनो मी याला बॉर्डर्स अप्लाय करून देतो आणि त्यानंतर तुम्हाला पुढे सांगतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आपल्या कॅलिग्राफीला बॉर्डर्स ॲड करून दिलेले आहे. मित्रांनो मी व्हिडिओ पॉज केला होता त्याबद्दल मला क्षमा असावी, कारण जर मी तो व्हिडिओ चालू ठेवला असता तर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता. ऑलरेडी आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. सिम्पल याच्यात काही जास्त विशेष नाही. सिम्पल तुम्हाला न्यू लेअर घ्यायची. न्यू लेअर घेतल्यानंतर कॅलिग्राफीचा जो पेन सांगितला मी तुम्हाला तो पेन सिलेक्ट करायचा. पेन सिलेक्ट केल्यानंतर आपला जो कर्व लाईन्स जिथे येतात त्याच्या सिम्पल आउटलाईनला एक बॉर्डर ड्रॉ करायची किंवा लाईन ड्रॉ करायची. जिथं स्ट्रेट लाईन येतात तिथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. सिम्पल तुम्हाला काय करायचं, आता जर इथे मी तच्या शेजारी एक ड्रॉ करतोय, सिम्पल तुम्ही लाईन होडा. लाईन ओढल्यानंतर इथं अशी ॲडजस्ट करून द्या. ॲडजस्ट केल्यानंतर ती तुमच्या बॉर्डरवानी तुम्हाला दिसायला लागेल, आणि ती कॅलिग्राफीला एकदम परफेक्टली मॅचसुद्धा होती, आणि ज्याच्यामुळे आपली कॅलिग्राफी ही दिसायला पण चांगली दिसते. तर मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्ही जी न्यू लेअर घेतली ज्याच्यात तुम्ही बॉर्डर सप्लाय केल्या, बॉर्डर सप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचं. लेअरवर क्लिक केल्यानंतर मर्ज करून द्यायचं. मित्रांनो दोघं लेअर मर्ज केल्याचा तुम्हाला हा फायदा होईल, जेव्हा तुम्ही कॅलिग्राफी मूव्ह करायला जाल तेव्हा तुमची कॅलिग्राफी आणि बॉर्डर दोघं एकसाथ मूव्ह होतील. तुमची कोणतीही मिस अलाइनमेंट होणार नाही आणि तुमचे दोघं ऑब्जेक्ट हे सोबत मूव्ह होतील, त्याच्यामुळे दोघं लेअर तुम्ही मर्ज करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही सिम्पल इथे तीन डॉट राहतात, तीन डॉटवर केल्यानंतर एक्सपोर्टवर जसे क्लिक कराल तुम्हाला इथे
नेम द्यायचे, नेम तुम्ही काही देऊ शकता आणि फॉर्मॅट तुम्हाला पीएनजीच जाऊ द्यायचं. नंतर तुम्ही सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर तुमची कॅलिग्राफी ही गॅलरीत सेव्ह होऊन जाते. तर मित्रांनो, हा झाला आपल्या कॅलिग्राफी व्हिडिओचा पहिला पार्ट. याच्यानंतर खूप सारे पार्ट आपल्या चॅनलवर येणार आहे आणि खूप सारे कॅलिग्राफी गिव्हअवे सुद्धा येणार आहे. तर मित्रांनो, आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असणार. आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त एडिटर्सपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा कॅलिग्राफी बनवण्यात फायदा होईल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन ट्युटोरियल आणि टिप्स अँड ट्रिक्स माझ्या चॅनलवर दररोज अपलोड होत असतात. तर चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.